नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज एकतीस डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकाच दिवसात तेरा तालुक्यातून तेरा हजार चारशे ऐंशी अर्ज दाखल झाले सातशे सदुसष्ट ग्रामपंचायती निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यात एकूण सात हजार एकशे चौतीस जागांसाठी निवडणूक होत आहे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकवीस हजार पाचशे पंधरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यात संगमनेर तालुक्यातील अर्जांचा समावेश नाही या तालुक्याची आकडेवारी उशिरा रात्रीपर्यंत प्रशासनाला उपलब्ध झाली नव्हती दरम्यान आज अर्जांची छाननी असून चार जानेवारीपर्यंत माघारीसाठी मुदत आहे पंधरा जानेवारीला ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे करोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी चार जानेवारीपासून सुरू होत आहे ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित केल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत जिल्हा सहकारी बँकेसह सा महत्त्वाच्या साखर कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया करोनामुळे खंडित झाली होती कालच्या आदेशामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर अभ्याघात कक्षात बसलेल्या एका तरुणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याला बसल्या जागीच उलट्या झाल्या व तो खाली कोसळला सीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलवले दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आत्मा शेती आहे असे ते म्हणतात ते राज्यसभेचे सदस्यही आहेत मात्र शेतीवर म्हणजेच त्यांच्या आत्म्यावरच राज्यसभेत चर्चा सुरू असताना पवार गैरहजर का राहिले असा सवाल कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी उपस्थित केला ते काल नगर येथे माध्यमांशी बोलत होते बुधवारी जिल्ह्यात एकशे तेरा जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले कोरोनातून मुक्त झालेल्यांची एकूण संख्या सहासष्ट हजार आठशे पंचावन्न झाली आहे बुधवारी जिल्ह्यात एकशे अडुसष्ट बाधित वाढले एक हजार तीस सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार